मराठा समाजानं केदारनाथला साकडं घातलेलं आहे. आरक्षणासाठी केदारनाथ मंदिराबाहेर घोषणाबाजी देखील केली गेली. देवभूमी असलेल्या उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराबाहेर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत. या घोषणांनी आसमंत दणदणून गेलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा तसंच सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक धनाजी साकळकर यांनी केदारनाथ चरणी साकडं घातलंय. तसंच केदारनाथला अभिषेक करत आरक्षण मिळाल्यावर पुन्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं अभिषेक घालण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या गेले 40 वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी आम्ही बाबा केदारनाथ या ठिकाणी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं आणि या सरकारला सद्यपती द्यावं. सरकारने दिलेल्या वेळेमध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच छगन भुजबळ यांनाही सद्यपती द्यावं, मराठा आरक्षणाविरोधात भूमिका न घेण्याची. आणि तसेच सर्व आमदार खासदार यांनाही केदारनाथ बाबानं सद्बुद्धी देवो की बाबा मराठा समाजाच्या 50% आरक्षणामध्ये भूमिका घ्यावी, हीच प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी आम्ही आज अभिषेक करून सकल मराठा समाजाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठीही प्रार्थना केलेली आहे.